महाराष्ट्रातील शेवटचा म्हणजे चौथ्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिलला होत आहे. यात प्रचाराला अवघे 4 दिवस उरल्याने मावळमधील उमेदवार जोमाने प्रचाराला उतरले. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आजच्या प्रचाराची सुरुवात रॅलीने केली. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम रॅलीत सहभागी झाले होते. सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरु परिसरात ही रॅली निघाली. यावेळी पार्थ आणि विश्वजीत यांनी दिनमान न्यूजशी बोलताना सांगितले, विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्याने प्रत्येक पावलावर आम्हाला ट्रोल करून बदनाम करण्यात येत आहे. देशाचं लक्ष, राज्याचं लक्ष फक्त मावळ बारामतीवरतीच आहे. पवार कुटुंब सोडून कुठेच ह्यांचं लक्ष नाही आहे. या सरकारला फक्त आमच्यावरती टीका करायचं आहे आणि आमच्या सीटवरती काय चाललंय त्याचीच चर्चा करायची आहे. कारण त्यांना दिसतंय की कुठेतरी त्यांचा पराभव होणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये जे त्यांचे रिझल्ट्स, म्हणजे त्यांचे जेवढे पण सर्वे रिपोर्ट्स आहेत, ते त्यांना सांगतात की त्यांना 30 सीट्स, म्हणजे 30 सीट्स काँग्रेस NCPला जातील. त्याच्यामुळे ते घाबरलेत. ओव्हरऑल परिस्थिती मावळची खूप चांगली आहे. खाली परिस्थिती चांगली आहे, वरती चांगली आहे. लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. खासदार साहेबांच्या कुठल्या पण सभेला गर्दी होत नाही आहे, लोक रिस्पॉन्स देत नाही आहे. त्याच्यामुळं वातावरण आपल्याच फेवरमध्ये आहे असं दिसतं.